हॅलो नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज रेसिपी नाही रुटीन नाही तर आज खूप छान असे काही कुर्तीज मी मागवलेल्या आहेत कॉम्बो मध्ये पण आहेत तर सगळ्या ज्या काय आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हो हे सगळं मला रिव्ह्यूसाठी साठी आलेलं असतं मिशोकडून ज्यावेळेला ते प्रोडक्ट येतं त्यावेळेला त्याची मी पूर्णपणे हे करते की बाबा जेवढे मी पैसे दिलेले आहेत पे केलेले आहेत त्यानुसार ती क्वालिटी आहे का त्यानुसार तो कपडा आहे का आपण जेवढं पैसे त्यांना पे करतो त्याच्यानुसार आपल्याला ते मिळालेलं आहे का याची ज्यावेळेला मला होते त्याच वेळेला मी मग विचार करते की चला माझ्या गोड ताई मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचूया तर सगळ्यात आधी ही कुर्ती आहे ही कुर्ती परवा मी परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेली असेल ह्या कुर्तीला सगळ्यांनी खूप सारी पसंती दिलेली आहे आणि हो प्रत्येक ज्यावेळेला मी कुर्ती घाल ना त्यावेळेला ती कशा प्रकारे दिसते तिचं लुक कशा प्रकारे दिसतं हे ही सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे म्हणूनच म्हणतात चला मला खूप सारे असे आवडलेले आहेत जे घातल्यानंतर एक लुक जो म्हणतात ना खूप छान असा आला आणि हो या सगळ्या प्रोडक्टबद्दल जेवढे काही मी कपडे मागवलेले आहेत तर या सगळ्याची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे प्लस एक सांगते सगळ्याचे कोड असतात ना प्रत्येक ड्रेसचा एक कोड असतो आता गेल्या वेळेला मला साडीच्या कमेंट आलेल्या की तो कोड कधी कसा वापरायचा काय तर तुम्हाला मी त्यामध्ये पण सांगितलेलं आहे की मिशोवरती जाऊन सर्वात आधी त्या तिथं जे लिंक दिलेला आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये त्यातून तुम्ही मिशो ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर मी जे कोड तुम्हाला दिलेले आहेत ते कोड तुम्ही तिथे ज्यावेळेला टाकता तर ते त्यावेळेला तेच प्रोडक्ट जे माझ्याकडे आहे ना ते तुम्हाला तिथं शो होतं आणि तिथून मग तुम्ही घेऊ शकता परल्यानंतर काय फायदा आहे याचं सगळं मी तुम्हाला शेवटला सांगेन सुरुवातीला आधी जे काय आहेत ना कुर्तीज वगैरे हे तुम्हाला सगळं शो करते दाखवते कशा प्रकारे दिसत आहे थोडीशी माहिती देते त्याचा फॅब्रिक कोणता आहे त्याचे रेट किती आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळं पुढे जाऊन सांगेन तर सुरुवातीला ही कुर्ती आहे ना ही रेवॉन मध्ये येते याचा कपडा जो आहे ना रेवॉन मध्ये आहे आणि एखादा मला परवा घातल्यानंतर विचारलं की याचा कलर गेला का तर याला वॉश केलेला आहे याचा कलर गेलेला नाही तर अशा प्रकारे आहे पूर्णपणे याच्यावरती प्रिंट आहे कुठलंही एम्ब्रॉयडरी वगैरे वर्क नाही पूर्णपणे प्रिंट आहे अशा प्रकारे पुढे तीन गोंडे आहेत आणि पूर्णपणे कटवर्कमध्ये म्हणतात ना कटमध्ये नाही आहे तर राऊंडमध्ये आहे एका साइडला तुम्हाला मी सगळं शो करणार आहे की कशा प्रकारे हा दिसत आहे प्राइस जर सांगायची गेली तर चारशे दोन मला मिशोवरती मिळालेला आहे गोल्डन कलर मी तर शक्यतो आहे ना गोल्डन कलर वापरते बाकी तुम्हाला यामध्ये कुठलाही आवडेल तुम्ही वापरू शकता पण शक्यतो गोल्डन कलर आहे ना मॅच होऊन जातो आणि ही जी प्रिंट आहे ना ही निघत नाही तर याचं जे कोड वगैरे आहे तो सगळा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आता वळूया दुसरी तर दुसरी कुर्ती आहे ही आणि शक्यतो मी जास्तीत जास्त ना घेर जे असतात ना ते मागवलेले आहेत जेणेकरून ह्या सगळ्या कुर्ती ज्या आहेत ना तुम्हाला माझ्या रोजच्या ब्लॉग मध्ये दिसणार तर आहेच प्लस मी कुठेही चालली तर त्यावेळेला मला ते वापरता यावे त्यासाठी मी मागवलेले आहेत आणि शक्यतो जास्त करून मी ब्लॉगसाठीच मागवलेले आहेत कारण बघा याला कुठेही कट नाही पूर्णपणे राऊंडमध्ये आहे आणि हो ही जी डिझाईन आहे ना ही मला खूप आवडली तर याच्यावरती ना पुढच्या साईडला अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि जसे याला गोंडे आहेत ना तसे याचे लाल गोंडे आणि थोडस इथं बघा अशा प्रकारे हे आहेत तर हा जो लुक आहे ना खूप छान आहे जे आहे ना ते रेऑनमध्ये मध्ये आहे आणि एक पूर्ण सांगते तुम्हाला मिशोवरून मी जेवढे काही कुर्तीज ऑर्डर केलेल्या आहेत ना साईजला मोठ्या खूप छान अशा लॉंग येतात असं म्हणजे शॉर्ट मध्ये कपडे येत नाही येत तुम्हाला आता घातल्यानंतर दिसेल आणि हे बघा इथं पण खाली अशा प्रकारचे गोंडे आहेत हे घातल्यानंतर एक चांगला लुक जो म्हणतात ना ते देत आहे तर या कुर्तीची जी प्राइस आहे ना ती तीनशे ऐंशी आहे तर आता नेक्स्ट कुर्ती जी आहे ना ती ही आहे तर ही आहे आणि हा जो कलर आहे ना वांगी कलर जो म्हणतात ना आणि याची पण बाही जी आहे ना ती थ्री फोर बाही आहे वरून जे प्रिंट आहे ना ते अशा प्रकारे जसं आपण साडीचं वगैरे असतं ना काटा पदरच्या पण घातल्यानंतर खूप छान असं लुक येतं अशातल्याच मी दोन मागवलेल्या आहेत एक ही आहे यामध्ये ना कलर जो असतो फिरता कलर आहे हा कलर जो आहे ना एक सेम नाही आहे फिरता कलर आहे संध्याकाळच्या वेळेला तर खूप सारा असा फिरता कलर दिसतो बघा अशा प्रकारे आणि याच्यावरती ना गोल्डन कलरच्या अशा बुट्टे आहेत आणि खालच्या साईडला मोठी अशा प्रकारे बॉर्डर आहे आणि याचा गळा जो आहे ना तो पुढच्या साइडला असा आहे आणि मागून काही नाही सिंपल असा आहे आणि प्लस सांगते मी हातालाही थोडीफार अशी डिझाईन आहे आणि बाकीच्या पूर्णपणे याच्यावरती बुट्टे आहेत आणि याचं जे फॅब्रिक आहे बनारसी सिल्क म्हणतात ना त्यामध्ये याचं फॅब्रिक येते आणि स्पेशल एक सांगते याच्याबरोबर मला ओढणी आलेली आहे आणि ओढणी खूप सुंदर आहे मला खूप आवडलेली आहे ओढणी तर मी ना या ओढणीला अशा प्रकारे ना गोट मारून घेतलेले आहेत आणि ही, ही तुम्ही पूर्णपणे पण पन टाकू शकता किंवा अशी पूर्णपणे पण पन टाकू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा ही ड्रेस तुम्हाला मी घालून दाखवणार आहे कशा प्रकारे आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ना ते सिल्क मध्ये येते आणि एक सांगते अशा कुठल्याही ड्रेस वती ना आपण हे वापरू शकतो आणि याची प्राइस मला कुर्ती आणि दुपट्टा जे मिळालेला आहे ना पाचशे एकोणऐंशी रुपये कॉम्बो दोन मागवलेले आहेत मी आणि ते खरोखर मला खूप आवडले त्यातला सुरुवातीचा कलर आहे हा हा कलर खूप फेवरेट आहे माझा तर हा आणि एक सांगते हे काय थ्री फोर नाही आहे हे फुल बाही म्हणतात ना अगदी इथंपर्यंत बाही आहे ही आणि हो एक सांगते हे कपडे ना मी आणल्यानंतर फिटिंग करून घेतलेले आहेत कारण फिटिंग केल्याशिवाय कपडे आपल्याला व्यवस्थित बसत नाही तर हे सगळे मी पूर्णपणे फिटिंग केलेले आहेत जेणेकरून काही थोडेफार लूज ठेवलेले आहेत है। है तर अशा पन प्रकारे आणि याच्यावरती ना व्हाईट कलरचं एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे असं हा ना ड्रेस घातल्यानंतर खूप छान असा दिसतो याच्यावरती व्हाईट कलरची लेगिन्स आपण वापरू शकतो तर याच्यावरती पण पूर्णपणे अशा प्रकारे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आणि खाली काही नाही पूर्णपणे प्लेन आहे ना ते कॉटन आहे आता उन्हाळा वगैरे आला तर त्याच्यामध्ये खूप छान असं आपल्याला हे इझी होतं वापरायला सांगते मी ही दुसरी आहे त्यातलीच आहे त्याच प्राइस मध्ये मिळालेली आहे तो कलर फेंट मध्ये येतो आणि हा डार्क ब्ल्यू मध्ये येतो तर हाही खूप छान आहे याच्यावरती पण व्हाईट कलरचं वर्क आहे अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी वर्क आणि याची ही हात जे आहेत ना फुल आहेत अशा प्रकारे आणि याच्यावरती पण पन पूर्णपणे अशी एम्ब्रॉयडरी आहे पूर्णपणे फक्त एक सांगते की त्याची आणि ह्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे त्याची डिझाईन छोटी आहे याची डिझाईन मोठी आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि याचंही फॅब्रिक जे आहे ना ते कॉटन मध्येच येते आणि एक सांगते कॉम्बो मध्ये मी घेतलेला आहे आणि याची दोन्हीची मिळून प्राइस जी आहे ना ती सहाशे वीस रुपये प्राइस आहे त्याच्यानंतर पुढची एक कुर्ती आहे ती म्हणजे ही प्लाझो टाईप पहिल्यांदा मागवलेला आहे मी प्लाझो तर हे बघा अशा प्रकारे आहे कलर ब्लॅक मध्ये घेतलेला आहे माझ्याकडे एकही ब्लॅक कलर नाही हा पहिल्यांदाच ब्लॅक आहे म्हणून म्हटलं कधीतरी एकदा आपण कधीतरी एक हौसन म्हणून म्हणतो ना वापरलं तर छान दिसेल आणि ब्लॅक कलर तसा तर प्रत्येकाला छान दिसतो तर याच्या वतीने एक सांगते गळ्याला पूर्णपणे गोटापट्टी जी आहे ना ती आहे ती पूर्णपणे अशी इथंपर्यंत आहे आणि असे गोंडे आहेत शोला थोडीशी बटन आहे तिथं आणि याच्यावरती एका साइडला फक्त एका साइडला ना अशा प्रकारे फुल छान अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं मला एक मध्ये ऑरेंज हे जे कॉम्बिनेशन आहे ना कलरचं हे खूप छान आहे अशा प्रकारे उठून दिसते बघा ब्लॅकवरती आणि इथं खाली जी थोडीशी बॉर्डर दिलेली आहे ती रेडमध्ये दिलेली आहे तर आता याच्यावरती प्लाझो ऑलरेडी आलेली आहे प्लाझो पण तुम्हाला दाखवेन अशा कलरचे आहे जर तुम्हाला प्लाझो घालायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे लेगिन्स वगैरे किंवा रेड कलरची चे लेगिन्स सुद्धा वापरू शकता आणि एक सांगते याचं मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे काय तर ही त्रिपोर बाई आहे पण हिला डिझाईन दिलेली आहे तर अशा प्रकारे डिझाईन आहे बघा कट आहे आणि राऊंडमध्ये अशी डिझाईन दिलेली आहे ही हा कट जो आहे ना तो आपल्या वरच्या या साईडला वरच्या हाताला येतोय त्यामुळे हे थोडस वेगळं डिझाईन मला आवडली प्लाझो तर सगळ्यात आधी प्लाझोची जी क्वालिटी म्हणा कपडा म्हणा सगळं पूर्णपणे आहे ना एक नंबर आहे आणि हे अशा प्रकारे याला कुठलीही डिझाईन नाही प्लेन प्लाझो आहे आणि स्पेशली दुसऱ्या इतर कुठल्याही कुर्तीवरती ना आपण हे वापरू शकतो तर या कुर्तीचं जे फॅब्रिक जे आहे ना ते रेऑॉन मध्ये येते आणि जी प्राइस आहे ना ती सहाशे अठरा रुपये आहे सहाशे अठरा मध्ये ना आपल्याला कुर्ती आणि प्लाझो आहे ही तर जांभळा कलर जो येतो ना तो कलर आहे थोडासा त्या कुर्तीचा आणि ह्या कुर्तीचा कलर सेम येतोय पण डिझाईन वगैरे सगळं सेम आहे तर अशा प्रकारे याच्यावरती पण बघा गळ्याला अशा प्रकारे वर्क आहे आणि तुम्ही त्या दिवशी घातल्यानंतर पाहिलं असेल हे वर्क जे आहे ना ते रात्रीमध्ये खूप खूप चमकतं आणि हा ड्रेस ना खूप उठून दिसतो कारण हा मी घातलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसलेला आहे तर खूप चमकदार दिसतो आताच बघा हा किती चमकदार दिसत आहे आणि याच्यावरती पूर्णपणे अशा प्रकारे प्रिंट वर्क आहे कुठलीही एम्ब्रॉयडरी वर्क नाही आणि दुसरी गोष्ट धुतल्यानंतर सुद्धा हे वर्क जात नाही कारण प्रिंट वर्क जे असतं ना ते शक्यतो जात नसतं पूर्णपणे असं बघा सगळ्या बुट्टे आहेत आणि हालच्या साईडला एकदम मोठी बॉर्डर आहे यामुळे ना या कुर्तीला खूप छान असा लुक आलेला आहे यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे ऑप्शन खूप सारे मिळतात आणि इथंपर्यंत ना इथेपर्यंत याला आतून अस्तर आहे अशा प्रकारचा पूर्णपणे सिंपल आहे पण घातल्यानंतर एक रिच लुक म्हणतात ना तो या कुर्तीतून दिसून येतो तर आता या सगळ्या कुर्त्या तुम्हाला ना रोजच्या ब्लॉग मध्ये दिसणारच आहेत आणि प्लस आता मी गावी जाणार आहे तर त्यावेळेला या सगळ्या कुर्त्या मी वापरणार आहे तर हातालाही तशा प्रकारे वर्क आहे आणि याचं जे फॅब्रिक येतं ना, ना ते जॅकवॉड फॅब्रिक जे म्हणतात ना ते फॅब्रिक आहे आणि याची जी प्राइस आहे ती याची प्राइस आहे चारशे शहाऐंशी रुपये चला तर माझ्या गोड ताईनो मैत्रिणीनं तुम्हाला हा कुर्तीचा जे काय आहे ना रिव्ह्यू तो कसा वाटला ते पण सांगा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता तर सुरुवातीला मी सांगितलेलं की याचे सगळे कोड वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दुसरी महत्वाची एक गोष्ट मला इथं जरूर सांगायची वाटते ते म्हणजे काय तर याची जी मिशोची लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यावरून ज्यावेळेला तुम्ही मिशो ॲप डाउनलोड करता आणि शॉपिंग करता तर त्यावेळेला पहिल्या पहिली जी तुम्ही ऑर्डर करताना त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला शंभर रुपयाची सूट किंवा तीस टक्के डिस्काउंट दिलं जातं खूप वेळ न करता तुम्हाला यातली कुठलीही कुर्ती आवडू द्या अगदी तुम्हाला कोणतीही कॉम्बोमध्ये आवडली किंवा ओढणी दुपट्टा असलेली आवडली किंवा मी जर ही घातलेली आवडली तर ती सगळी तुम्ही तो तो कोड टाकून तुम्ही ते घेऊ शकता तर चला मी आता माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करणार आहे रोजच्या प्रमाणे आपला जो ब्लॉग आहे ना तो साडेतीनलाच येणार आहे हा थोडासा लवकर आलेला आहे कारण मी तुम्हाला सांगितलेला आहे की एक्स्ट्रा काही असे व्हिडिओ असतात जे मला तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात माझ्या गोडताईपर्यंत तर ते साडेबाराचं टायमिंग आहे आणि रेग्युलर ब्लॉगचं जे टायमिंग आहे ते साडेतीन आहे तर चला सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना शुभ दुपार